नमस्कार आमच्या सगळ्या भाऊ बहिणींना. तर हे का आपलं सांड ग कस झालीयत एकदम भारी. आता वाळण्यात बर का सुकलेत हे का तुम्हाला दाखवते मी. एकदम मस्त असं झालेत सांड ग भाऊ बहिणीनं तयार. आता ठेवायचं आणि आता दुसऱ्याच कामाला निघालो तर आम्ही. तर होय व हे ठेवायचं का हिथंच राहू द्यायचं जायचंय ना आपल्याला पुढच्या कामाला. पुढच्या कामाला अंधार पडायला लागला थोडं करून यायचं. नकोय मी कशाला जाऊ मग सांड ग भाऊ बहिणी ना हो का असं झालं तया का. हिरव्या मिरचीचा सांड गाय ही खायला एकच नंबर लागतो. नादच नाही करायचा ह्याला. झणझणीत गावाकडचा झणका लाग गावाकडचा झणका येतो गावाकडचा. नादच नाही करायचा. होय शिवण्य कसा आहे झणझणीत गावाकडचा झणका नको हे करू फोडू. राहू दे तरी सकाळपासून जर उन्हात राहिलं असतं ना खडंगच झालं असतं. मग ऊनच तस आहे आता तरी बी वाळलंय साडेतीन पासून ऊन आहे तरी आहे ना मरे तिकडे ऊन गेलं आता. तीन वाजेपर्यंत झालं होत बरं उलट वाळून निघलंय. उद्या ऊन बसलं का कडक झरवते. हा उद्या घाम्याला तर ठेवायचं का घाम्यालाच काढू. आता काढ ना घाम्यालाच काढू काही. एक नंबर असं सांड ग झाल्यात दाखवते तुम्हाला शिवण्य गप ग. तर हो का ही असं सांड ग झाल्यात एक नंबर बर का भाऊ बहिणीनं. हो का कस झाल्यात सांड ग एक नंबर बनवल्यात एक नंबर सांड ग खायला. नादच करायचा नाही झणझणी तिखट खायच. तिखट झणझणीत झाल्यात सांड ग हिरवी मिरची घालून केलेलं आहे तर ना. हो का खायला एकदम चवदार लागतात असं सांडग. ज्यावेळेस ह्याचं कालवण करल ना तेव्हा बघा ह्याचं एकच नंबर असं कालवण लागणार खायला. तरी अजून करायच्या ताई आपल्याला मुगाच्या डाळीचं परत काय म्हणतात त्याला दुसरी. हा मुगाच्या डाळीचं ह्याचं करायच्या ताई ही मटकीच्या डाळीचं आणि हरभऱ्या डाळीचं आहेत चणा डाळ आणि मटकीची डाळ. तर कसं वाटतं भाऊ बहिणींना सांड ग नक्की सांगा मला. आमच्या जोडीदार नेला इतरा कसं लागलं ग खायला तुला. एकदम टेस्ट आणि मजेदार. हा टेस्ट आणि मजेदार. हा चांगला आता सुकल्यात या भरून ठेवते आता घाम्याला आणि उद्या खडंग चांगलं मस्त पैकी वाळायला घालती. म्हणजे कस चणचणीत झणझणीत हो का लय दाट घातलं तरी पुरायची नाही जागा म्हणून. जागाच पुरत नव्हती ना त्याच्यामुळं दाट घातलं. आणि आता ह्याच्यापेक्षा अजून किती बारीक सांडगा. ह्यो सांडगा सगळ्यात बारीक आहे ना ह्याच्यापेक्षा अजून बारीक नाही होत सांडगा. मग तर एवढा बारीक म्हणल्यावर कसं व्हायचं एवढ्या साईजचा किती बारीक आहे ही सांडगा. चला आता मी ही सांडग भरती बर का गोळा करते एका जाग्यावर आणि उद्याच्याला मग मस्त पैकी वाळा टाकीन. आता दिवस मावाळाय त्याच्यामुळं आता काय ऊन नाही त्याच्यामुळं काय लक्षण नाही ह्याच. आता उद्या चांगलं ऊन द्यायचं ह्याला. उद्या चांगलं ऊन दिलं ना हो का आता हे सांड ग कसं झालं एकदम छान. दिवसभर ह्याने काय होतं माहितीये का भाऊ बहिणीनं असं वाकून वाकून मान दुखती त्याने तोडायला. आणि तुमच्या पुन्हा तायला तर मानाचा प्रॉब्लेम आहे तुम्हाला तर चांगलं माहित आहे. घाम्याला आणते स्टीलचं घाम्याल.
एकदम छान असं झालेलं आहे तो हो का सांडग दिसतेत का हो का पुजलं होत कि चला भाऊ बहिणी आता मस्त पैकी सांडग गोळा करती छान असं झाल्यात बर का सांडग शिवण्या हात मला करू लागती गोळा उद्या लय भारी वाळत्यात एकदम छान ह्याला म्हणतात गावाकडचं गावरान सांडग होय खरं आहे का नाही का नाही वर्षा राणी बरोबर गावरान कडचा तडका गावाकडचा गावरान सांडग तडका चांगला झणझणीत लाल भी मिर्च पूरी न खाऊ ना कगे उद्या बघ किती घातलं किती सांड घायत पाच किलो किती सांड घायत मस्त येईन वय गे मस्त नाही पण किती झालं ती सांड गे थांब ग पुरे तुला नाही म्हणलं ग राणी भरायलाच पाहिजे एवढे सांडग करता करता नाकात नळ आलं कसे बिझनेस सोबत करायचे तू कस बी खा कि वर्ष बघा एवढे जे पॅकिंग करायचे बघू आता तुझ्या याच्यावर पाच किलोच तुला एवढा येळ खातोय म्हणजे किती किलो लागल एक अर्धा खट्टा पिसायला घालून एक युळाच्या बयानला लागल का मग हे किती का असते तरी बी चार साडेचार किलो भरते काय माहिती बा किती भरते खडंग वाळते ना उद्या वाळून मग कमीच रेट चला ना म्हणजे कमीच चला ना वजन घटत चला ना
खरंय ग बिझनेस करायचं कर्ज आपण कशाचा धंदा मग काय उद्या लय भारी वाळतात खडंग अजून मी चिकट कमी वड्याच कुरड्याच बी तसच असत वर्षा राणी उन्हाळी काम चिकट खाली चल ना आम्हाला यायचंय हिला यायचंय चल ना नाय खूप कुठं मी आलीच माग बस कशी हा था नाही नाही गम्याल नाही भेटू ते एवढं सांडग झाल्यात भाऊ बहिणींना बघा होय व केरी बेगा ना वय भुगा काय झालेला ती भरा एका केरी बॅग मध्ये तळून खायला पण एक नंबर लागते सांडग ही तर ही झालं आपलं सांडग सकाळपासूनच तयार कसं वाटलं सांडग नक्कीच मला कमेंट मध्ये सांगा भाऊ बहिणींनो हिरव्या मिरचीच सांडग आहे तर ही एक नंबर अस आता ही कॅरी बॅग मध्ये ह्यो भुगा राहिलेला कॅरी बॅग मध्ये भरू तळून खायला किंवा कालवणाला चांगला आहे भुगा चांगली आहे ना कॅरी बॅग वर चा आणावं लागतं ना वर बी असतील हा नाही का वर बी असतील येऊ किंवा मी ती दिनच नाही मला वर टाकलेला अजून त्याने भरण की गमेल काय माहिती सुकल्यात का नाही ती भुगा भरला कॅरी बॅग मध्ये आणि काय खाटावर बसत नव्हतं ती वर म्हणजे पातिल्याचं झाकण आहे त्याच्यावर टाकलं होतं मग काय
नाही बनणार अग बाई गोळा करूनच आणलो गुठळ काय बोललंय तर थोडं त्याच्यामध्ये तसं राहून सायकल बोललाय तो बघ ना हा थोडा आंबट बोललाय ते उद्याच्याला वाळा घालू पुरत तरी उद्या ऊन द्यावं लागल चांगलं मिरची उद्या चांगलं ऊन दिलं ना नादच नाही करायचं मस्त पैकी सांडग झाल्यात आज काय बनवलं मग सांडग एक नंबर सांडग वजन बघा किती आहे मस्तले वजन आहे जेवढं आता आपण जे सांडग तयार करायला आपण घेतलं होतं मटर तेवढं तर भरणारच ना केलं आपण तेवढं केलं तेवढंच